लोकमंगल वाचनालयाच्या लोकमंगल साहित्य पुरस्काराचं वितरण कवी सौमित्र अर्थात सिने अभिनेते किशोर कदम यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. हा सोहळा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख होते. चैत्र या कादंबरीचे लेखक डॉक्टर दगडू तुकाराम पाटील, लेखकाची गोष्ट या कादंबरीचे लेखक विश्राम गुप्ते, तसंच फोर सीझन या कादंबरीच्या लेखिका शर्मिला फडके यांना लोकमंगल साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 25,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. यावेळी मराठी भाषा संशोधन मंडळाचे संचालक डॉक्टर प्रदीप कर्णिक यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच प्राध्यापक त्र्यंवी सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नितीन वैद्य, प्रिया निघोजकर, ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना कवी सौमित्र म्हणाले की मराठी साहित्य विश्व केवळ संकुचित परिघातच पडलं असल्यामुळं त्याची व्याप्ती काही खूपच मर्यादित राहिलेली आहे. माझ्या लक्षात आलेलं आहे, कारण ज्या पुस्तकांना इथं पारितोषिक दिले गेलेली आहेत त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी खूप मोठ्या साहित्यिक ज्याचं भरीव कामगार काम आहे आणि जो खरोखरच चांगल्या प्रकारे ते साहित्य समजून लोकांशी बोलू शकतो, त्याची एक आस्वादक समीक्षा करू शकतो अशा माणसाची गरज आहे. अध्यक्षीय भाषणात आमदार सुभाष देशमुख म्हणाले की समाजाच्या हितासाठी लोकमंगल उद्योग समूहाचा जन्म झाला. समाजातील सर्वच घटकांची सेवा करणं लोकमंगल परिवाराचं काम असून मराठी साहित्य विश्वाची सेवा करणाऱ्या साहित्यिकांचा गेल्या 5 वर्षांपासून लोकमंगल साहित्य पुरस्कारानं सन्मान करण्यात येत आहे. आज आपण सर्व साहित्यप्रेमी साहित्यिक आहात, लेखक आहात, वेगळ्या क्षेत्रामध्ये काम आपण चांगलं करताय, असंच काम या सोलापूरच्या वैभवासाठी आपल्याकडून व्हावं हे निमित्त आहे. लोकमंगल साहित्य पुरस्कार हा एक निमित्त आहे, या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलो. तर ह्या बाबतीमध्ये सुद्धा सोलापूरच्या चांगल्या बाबतीमध्ये सुद्धा सोलापूरचं चांगलं व्हावं यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आपण सर्वजण या ठिकाणी आला, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. अशीच तुमच्या सान्निध्यात येण्याची प्रसंग सातत्यानं घडत राहो. परीक्षकांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो, चांगली पुस्तकाची निवड केली, चांगल्या लेखकाची निवड केली. या प्रसंगी पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू तुकाराम पाटील, विश्राम गुप्ते, शर्मिला फडके, प्रदीप कर्णिक यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. लेखकाच्या साठी पुस्तकाला पुरस्कार मिळणं हा एक आनंदाचा क्षण असतोच. तो एका पुस्तकाला मिळाला, त्याच्यानंतर दुसऱ्या पुस्तकाला मिळाला, तरी तो परंतु आनंद एक नव्याने ते अनुभवतात. पण लेखकाच्या सोबत त्यांच्या मिळालेल्या पुस्तकाचा आनंद प्रकाशकालाही तितकाच होतो, कारण पुस्तक काढण्याच्या ह्या प्रवासामध्ये लेखकाच्या बरोबरीने प्रकाशक सुद्धा तितकाच सामील असतो आणि आपल्या वाचकांच्या रसिक वाचकांच्या हाती एक चांगलं पुस्तक, देखणं पुस्तक देण्यासाठी खूप मोठे कष्ट हे दोघं मिळून करत असतात. ह्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी सर्व संयोजकांचे, आयोजकांचे आणि परीक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी माझं निवड केल्यामुळे मला निश्चित आनंद तर झालाच आहे. पण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ते क्षेत्र ग्रंथ, ग्रंथालय, वाचन संस्कृती आणि त्याचबरोबर मराठी साहित्यातलं जुनं वाङ्मय, प्राचीन वाङ्मय, मध्ययुगीन वाङ्मय, त्याचं संशोधन आणि 18-19व्या शतकातलं संशोधन, या संशोधनाचा सत्कार, या संशोधनातला एक मिळालेलं प्रतिष्ठा ही मी या पुरस्काराच्या पाठीमागे आहे असं मी मानतो आणि त्यामुळे मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी माझी पहिली जी कथा आहे ती पहिली कथा मौजकडे पाठवून दिली.
मोहचे संपादक श्रीनिवास विनायक कुलकर्णी सरांनी मला एक फोन केला आणि तुमची कथा मोहच्या दिवाळ्यांकामध्ये आम्ही घालत आहे असं त्यांनी सांगितलं. त्या दिवाळ्यांकामध्ये माझी कथा आली. कथा आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमची कथा मऊचे जे रसिक आहेत वाचक आहेत त्या सर्वांना ती कथा आवडलेली आहे आणि तुम्ही मऊसाठी एक कादंबरी लिहा आणि आम्ही तुमची कादंबरी प्रकाशित करतो. मऊ सारखं मातबर प्रकाशन की मी कादंबरी लिहायच्या अगोदर तुम्ही कादंबरी लिहा आणि तुमची कादंबरी आम्ही प्रकाशित करतो म्हणून सांगतो. मी कादंबरी लिहिली आणि ती कादंबरी मौजने प्रकाशित झाली आणि आज लोकमंगलने मला पुरस्कार दिला म्हणजे त्यातून ही कादंबरीची गुणवत्ता निश्चितच सिद्ध होते. एखाद कादंबरी लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये खूप मानसिक आणि शारीरिक ऊर्जा खर्च झालेली असते. हे लिखाण काही सोशल मीडिया किंवा फेसबुकवरती लिहिलेल्या लिखाणासारखं नसतं की तिथे टाकलं आणि ज्यांनी वाचलं त्यांची प्रतिक्रिया आली. कळत नाही कादंबरी आपण लिहिल्यावरती ती नक्की कुठे पोचतीये, कोण वाचते, त्याच्यामुळे मनामध्ये खूप असुरक्षितता असते, धाकधूक असते, विशेषतः पहिल्यांदा लिहिणाऱ्याला. पण जेव्हा एखादी प्रतिष्ठित संस्था कादंबरीची दखल घेते आणि अनपेक्षितपणे आपल्याला त्याबद्दल पुरस्कार मिळतो तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय असतो. लोकमंगल बँकेचे दिनकर देशमुख यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. आदरणीय सुभाषबाबू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 28/4/1998 रोजी लोकमंगल समूहाची स्थापना झाली आणि तेव्हापासून आपण लोकमंगल बँक असेल, लोकमंगल मल्टीस्टेट असेल, लोकमंगल पतसंस्था या तीन वित्तीय संस्थांच्या माध्यमातून जवळपास 2,500 कोटीचा बिझनेस या ठिकाणी या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून केलेला आहे. निस्तच वित्तीय संस्थावर काम न करता बापूंनी त्यानंतर या समाजातील खरी गरज ओळखली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ममता बोल्ली यांनी केलं तर पुरस्कार निवड समितीचे सदस्य शिरीष देखणे, नितीन वैद्य तसंच ज्येष्ठ साहित्यिका सुरेखा शाह यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन शोभा बोल्ली यांनी केलं. यावेळी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.